डीवाय पाटील ग्रुपचे सन्माननीय डॉक्टर संजय डी पाटील साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डीवाय पाटील ग्रुप. मुरलीधरजी, आज जो काही निकाल आला तो शिंदे गटाच्या बाजूने आलेला हा निकाल दिसतोय आणि तो म्हणजे शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही शिंदे गटाला मिळालेला आहे. याकडे आपण कशा पद्धतीने बघता? अत्यंत दुर्दैवी घटना आहे ही. वास्तविक धनुष्यबाण किंवा शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेला हा पक्ष होता आणि उद्धव साहेबांनी हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात किंवा हिंदुस्थानात वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. परंतु भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे साहेबांना हाताशी धरून ही खेळी केलेली आहे. त्यांना बाहुला हत्त केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा ठाकरेंना जर तिने संपवायच्या ह्याच्यात लागले एकनाथ शिंदे यांना सुद्धा ते संपू शकतील. यांना प्रादेशिक भारतीय जनता पार्टीला देशातले प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. त्या पद्धतीने त्यांनी पैशाचा वारेमाप वापर करून या ठिकाणी हा निर्णय आणला असा माझा स्पष्ट आरोप आहे. आपल्यासाठी हा धक्कादायक निर्णय आहे कसं बघता याकडे? नाही, आम्ही आमच्या मनाची मेंदूची तयारी ठेवली होती. या मोदी सरकारकडनं या स्वायत्त संस्था सगळ्या विकत घेतल्या होत्या तेव्हा आम्ही तयारी ठेवली होती की निकाल काही आमच्या बाजूनं लागणार नाही. भविष्यामध्ये असा निकाल येईल त्याला सामोरं जाण्याची आम्ही तयारी ठेवली होती. जरी हा धक्का असला, आज रोजी आमचं स्पीड 80 असलं त्यात 40 120 च्या स्पीडनं उद्यापासून आम्ही पळायला लागलो. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः काय राजकीय घडामोडी घडतील का? काही प्रमुख नेते कार्यकर्ते शिंदे गटामध्ये सामील होतील का? मला काय सध्या तरी असं काय वातावरण वाटत नाही. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मानणारा जो सर्वसामान्य शिवसैनिक आहे, शिवसेनेचे जोर मोठे झालेले आहेत. ते गेले पण आता जे आहेत यातून कोण जातील असं मला वाटत नाही. आम्ही सगळ्यांना उद्यापासून गाठीभेटी घेऊन पुन्हा एक चांगल्या पद्धतीचं संघटन मजबूत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. भविष्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, विधानसभा आणि लोकसभा या निवडणुका आहेत. तर या सगळ्यांसाठी आता तुम्हाला सुरुवातीपासून मळापासून या सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागणार असं तुम्हाला वाटतं का? काय नाही, आमची मांडणी ही तळापर्यंत आहे. बूथ लेवल एजंट असतील किंवा प्रत्येक मतदान केंद्राचा जो गटप्रमुख असेल, प्रत्येक गावचा शाखा प्रमुख असेल, ग्रामपंचायत न्याय शाखा प्रमुख असतील, आमची मांडणी ही पूर्णपणे चांगल्या पद्धतीची आहे. नवीन सुरुवात, फक्त नाव आणि चिन्ह काय होतंय, आदरणीय उद्धवजी ठाकरे काय आदेश देतील, 8:30 त्यांची पत्रकार परिषद आहे, ते काय आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही काम करू. धन्यवाद मुरलीजी, आपण लाईव्ह मराठीशी बोलल्याबद्दल. आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.